नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग आणि आज आपण एक्सेलमधला खरोखर ही भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे, ही जेन्युअनली महत्त्वाची गोष्ट आपण आज बघणार आहोत, ती म्हणजे तुमचा एक्झॅक्ट फॉर्म्युला. जेव्हा तुमच्याकडे दोन असे कोणते टेबल्स असतील आणि दोन टेबल्सच्या समोरच्या व्हॅल्यूज तुम्हाला जर कम्पेअर करायचे असतील तर तुम्हाला एक्झॅक्टचा फॉर्म्युला वापरावा लागतो. एक्झॅक्टचा फॉर्म्युला वापरून तुम्हाला त्याच्यामध्ये जे बारकावेने तुम्हाला जी भरपूरशी हजार लाईन आयटम्सची लिस्ट असेल ती हजार लाईन आयटमची लिस्ट चेक करेपर्यंत ह्युमन एरर्स पॉसिबल आहेत, त्या एव्हन एरर्स कमी करण्यासाठी हा एक छोटासा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे एक्झॅक्टचा फॉर्म्युला. एक्झॅक्टचा फॉर्म्युला तुम्ही दोन प्रकार लिहू शकता, एक म्हणजे एक्झॅक्ट फॉर्म्युलाने, बघा एक्झॅक्ट फॉर्म्युला मी कसा लिहायचा तो मी इकडे दाखवलेला आहे, आणि दुसरा म्हणजे इक्वल टू. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला लिहून दाखवतो, मी इकडे लिहिला एक्झॅक्ट दिस कॉमा दिस सी, हा एक्झॅक्टचा फॉर्म्युला आहे. एक्झॅक्ट आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्टच्या फॉर्म्युल्यामध्ये बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे, बघा काय ती एक्झॅक्टच्या फॉर्म्युलामध्ये एक्झॅक्टली व्हॅल्यू चेक करतो, म्हणजे कॅप्स तर कॅप्स, म्हणजे समोरासमोरचं कम्पॅरिझन पण कॅप्सच असलं पाहिजे, समोरासमोरचं कम्पॅरिझन स्मॉल तर स्मॉलच असलं पाहिजे. ते कसं, इकडे पायचार्टमध्ये इकडे तू तुम्ही बघितलं तर तुम्ही इकडे सी तुमचा कॅप्समध्ये आणि इकडे स्मॉलमध्ये, म्हणून त्याने फॉल्स केलं. बट तुम्ही जर इक्वल टूने लावायचा प्रयत्न करा, तुम्हाला जे जनरल फक्त व्हॅल्यूज फक्त नॉर्मल चेक करायची आणि इक्वल टूने लावायचा प्रयत्न करा, दिस इक्वल टू दिस, बघा पण त्याने तेव्हा ट्रू दाखवलं, म्हणजे कारण का टेक्स सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये कॅप स्मॉलचा जर फरक आहे तो जर फरक पण तुम्हाला आयडेंटिफाय करायचा असेल, तुम्ही एक्झॅक्टला जा किंवा मग तुम्ही इक्वल टूला जा. ह्या सेम फॉर्म्युला मी इकडे कॉपी करून इकडे खाली खेचतो कंट्रोल डीने. बघा तुम्ही ही केस बघा, ॲज इट इज पूर्ण सेम आहे म्हणून त्याने केलं, हे पूर्ण फॉल्स करून टाकलं, कारण इकडे बघा पॅरेटो आहे आणि इकडे पार्टो आहे, आरच्या पुढचा ई नाही आहे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर. त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडे दोन्ही केसमध्ये फॉल्स दाखवलं, दोन्ही केसमध्ये बघा इकडे ही केस तुमची दोन्ही केसमध्ये ट्रू आहे, ही पण केस प्रॉपर आहे आणि ही पण केस प्रॉपर आहे. तर अशा प्रकारे एक्झॅक्टचा जो फॉर्म्युला आहे हा एक्झॅक्टचा फॉर्म्युला खरोखर महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही मोठी मोठी इम्प्लिमेंटेशन्स करता तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला खरोखरच जास्त यूज होणारा फॉर्म्युला आहे. सो मित्रांनो, नॉलेजच्या ह्या टपरीमध्ये तुम्ही आजचा हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिक्स करून टाका आणि हो, वापरायला वेळेप्रमाणे विसरू नका, कारण का नुसतं पोपटासारखं नॉलेज घेऊ नका, नॉलेज घ्या ते वाघासारखं योग्य वेळी वापरता येईल असं. सो मित्रांनो, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि जर काही क्वेरीज असतील तर मला नक्कीच विचारा. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.